शेतकऱ्याच्या यशामध्ये अग्रेसर असणारे नाव म्हणजे समृद्धी ट्रॅक्टर्स। आमच्याकडे सोनालिका कंपनीचे सर्व ट्रॅक्टर्सचे मॉडेल्स मिळतील। सुपर फास्ट बातम्या पाहण्यासाठी यस प्राइम न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा। ते सगळ्या गोष्टीचा वारकऱ्यांना विचार करून आपल्याला त्यातनं दुरुस्त करण्याच्या दृष्टीनं पावलं टाकावं लागतील। कारण कारखान्याची वर्षे म्हणून अंकाई अधिकारी येऊन त्यांनी मला एकंदर चित्र सांगितलं। काळजी करण्यासारखं चित्र आहे, पण ती काळजी करण्यासारखं चित्र असलं तरी सुद्धा त्याचा मार्ग हा करावाच लागेल। आता जे कल्याणदारांनी सांगितलं ती करून खरी की दुष्काळाचं संकट आलं, जो कारखाना 10 लाख टन बनावा लागतात, गळीत करणारा कारखाना 2 लाखावर झाला, खर्च काय कमी होत नसतात, ते वाढतच असतात। माझी आपल्या सगळ्यांना एक विनंती, मी आताच सांगितलं प्रमुख लोकांना की थोड्या दिवसांनी मी परत इथे जसं कल्याणबाजी सांगितले इथली सगळी कारखानदारी नीट कशी करता येईल त्याच्यात लक्ष झालं। कारखानदारी सुधारली पाहिजे आणि शेतकरी असं ऊसाचं शेवटचं टिफिन सुद्धा राहता कामा नाही, त्याचं गणित झालं पाहिजे, याची व्यवस्था केली पाहिजे आणि जे काही अर्थकारण बिघडले त्यात कारखाना बाहेर काढून ऊस उत्पादकांना जास्त किंमत देण्याच्या दृष्टीनं काय काळजी करता येईल या सगळ्या गोष्टीचा विचार त्या ठिकाणी बसून काही निर्णय घ्यावे लागतील आणि ते निर्णय घेण्याच्यासाठी तुम्हाला विश्वासात घेऊन ते निर्णय घेते आणि त्याच्यामध्ये तुमच्या सगळ्यांची साथ मिळाली।